ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मरगळ झटकून उभारी देण्यासाठी शेट्टींची आमदारकी महत्त्वाची, अंतर्गत वाद मिटवण्यात कार्यकर्त्यांना यश येईल। खराडे। राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्याची तयारी महाविकास आघाडीने दर्शवली आहे। शेतकरी हित आणि संघटनेचं हित आमदार होण्यामुळे साधणार आहे, त्यामुळे त्यांनीच आमदार व्हावं अशी भूमिका स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केले। आमचे प्रतिनिधी भगवान देवकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया काय म्हणतात ते। राज्यपाल कोट्यातून महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र या आमदारकीला होकार दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येच काही कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळे ही आमदारकी नाकारण्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतलेली आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धक्का पोचलेला आहे। खरं तर शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनीच आमदार होणं गरजेचं आहे आणि ही राज्यपाल कोट्यातून आमदारकी आहे। राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळवत असताना ते व्यक्तिमत्व नामांकित लागतं। राज्यभर त्या व्यक्तिमत्वाचं काम सर्वदूर पोचणं आवश्यक असतं, तरच त्या व्यक्तिमत्वाला राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळते। त्यामुळं राजू शेट्टीने नकार देऊन इतरांच्या नावाची शिफारस केली तरी राज्यपाल ते नाव स्वीकारतील का याबाबत साशंकता आहे आणि त्यांनी स्वीकारलं नाही तर स्वाभिमानीला एका आमदारकीला मुकावं लागेल। त्यामुळे हा धोका पत्करण्यापेक्षा राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांची इच्छा आहे की राजू शेट्टी यांनीच आमदार व्हावं, तर त्याचबरोबर राज्यातल्या तमाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजू शेट्टी यांनीच आमदार व्हावं। त्यामुळे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन ही आमदारकी स्वीकारावी। त्यांच्या रूपानं ते विधान परिषदेत आमदार झाले तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये दुमदुमतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका ते घेतील। त्यामुळे त्यांनीच ही आमदारकी स्वीकारावी, त्यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीनं राज्यभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि मला खात्री आहे की राज्यभरातल्या तमाम कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन ते आमदारकी